नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदलिंग. आमच्या रोटेक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण जो पीपीटी इफेक्ट शिकणार आहोत तो प्रथम आपण पाहून घेऊया. अशा प्रकारचा पीपीटी इफेक्ट बनवणं अगदी सोपं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहायचे असतील तर पुढील कृती करा. तुम्हाला फक्त खाली असलेल्या रोटेक वर्ड या चॅनलच्या नावावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही चॅनलवरती जाताल. या ठिकाणी वरच्या बाजूस होम, व्हिडिओ, प्लेलिस्ट असे जे विविध पर्याय आहेत त्यामधील व्हिडिओज या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ पाहायचे असतील तर या ठिकाणी प्लेलिस्ट या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी स्पेसिफिक व्हिडिओज दिलेले आहेत, ज्यामध्ये गुगल क्लासरूमवरील व्हिडिओ आहेत, गुगल फॉर्मवरील व्हिडिओ आहेत, गुगल साईडवरील व्हिडिओ आहेत, त्याचबरोबर टीचिंग टूल्स फॉर टीचर ही एक आमची प्लेलिस्ट आहे, ज्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आवश्यक असणारे टीचिंग टूल्स यामध्ये दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही आमचे इतर व्हिडिओ देखील पाहू शकता. तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारी असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील. हा इफेक्ट बनवण्यासाठी प्रथम आपण आपली स्प्रिंग तयार करून घेणार आहोत. यासाठी प्रथम इन्सर्टमध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन एक रेक्टँगल निवडायचं आहे आणि अशा प्रकारे रेक्टँगल आपल्या स्लाईडवरती ड्रॅग करून घ्यायचं आहे. हा स्क्वेअर इन्सर्ट केल्यानंतर शेप फिलमध्ये जाऊन नो फिल करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा इन्सर्टमध्ये जाऊन शेप्समध्ये जाऊन या ठिकाणावरून कर्व हा शेप निवडायचा आहे. यानंतर या ठिकाणी सेंटरला पहिला पॉईंट घेऊन त्यानंतर या ट्रायंगलच्या दोन्ही बाजूला आपल्याला अशा प्रकारे हा कर्व लाईनचे डॉट द्यायचे आहेत. अशा प्रकारे हे डॉट दोन्ही बाजूला आपल्या लाईनवरती असले पाहिजेत हे आपण निश्चित करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या स्प्रिंगचा आकार हा व्यवस्थित तयार होईल. अशा प्रकारे हा शेप तयार झाल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट शेपमध्ये जायचं आहे आणि या लाईनची विड्थ आपण या ठिकाणी 5 करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की आपली ही स्प्रिंग आपल्याला अशा प्रकारे तयार करून मिळालेली आहे. त्यानंतर हा रेक्टँगल आपण डिलीट करून टाकायचा आहे. यानंतर आपल्याला ऑप्शन लिहिण्यासाठी वरच्या बाजूला एक सर्कल ॲड करायचा आहे. यासाठी मी पुन्हा इन्सर्टमध्ये जात आहे, शेप्समध्ये जाऊन या ठिकाणावरून ओवल शेप सिलेक्ट करून एक ओवल शेप अशा प्रकारे ड्रॉ करून या ठिकाणी वरच्या बाजूला अटॅच केलेला आहे.
त्यानंतर या ओवल शेपचा देखील तुम्ही शेप इफेक्टमध्ये जाऊन शेप इफेक्ट चेंज करू शकता. यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनसाठी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून याच्या मधोमध सेट करायचं आहे आणि या ठिकाणी आपण ऑप्शन वन असे टाईप करून शकतो किंवा तुम्ही तुमचा ऑप्शन या ठिकाणी टाईप करू शकता. याचा फॉन्ट आपण या ठिकाणावरून चेंज करणार आहोत, साईज देखील याची चेंज करून घेणार आहोत. कलर फॉर्मॅटमध्ये जाऊन हा टेक्स्ट कलर देखील आपण चेंज करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला खालच्या बाजूचा हाफ सर्कल तयार करून घ्यायचा आहे. यासाठी प्रथम इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेप्समध्ये जाऊन एक ओवल शेप सिलेक्ट करायचा आहे, एक ओवल शेप या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा इन्सर्टमध्ये शेप्समध्ये जाऊन एक रेक्टँगल शेप निवडायचा आहे आणि हा रेक्टँगल या ओवल शेपच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आहे. यानंतर हे दोन्ही शेप सिलेक्ट करायचे आहेत. फॉर्मॅटमध्ये मर्ज शेपमध्ये जाऊन इथे फ्रेगमेंट हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर अशा प्रकारे आपल्या शेपचे आपल्याला विविध तुकड्यांमध्ये रूपांतर करून मिळते. जे अनावश्यक याचे पार्ट आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत आणि हा पार्ट आपल्याला खालच्या बाजूला आणून पेस्ट करायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला स्प्रिंग, त्यानंतर ऑप्शनचा शेप आणि हा ओवल शेप सिलेक्ट करून त्याचा कंट्रोल जी करून ग्रुप तयार करून घ्यायचा आहे. हा ग्रुप तयार झाल्यानंतर आता आपण याला ॲनिमेशन देणार आहोत. यासाठी प्रथम ॲनिमेशन पॅनलमध्ये जाऊन या ठिकाणी आपण याला कस्टम पाथचं ॲनिमेशन देणार आहोत. यासाठी मी ॲड ॲनिमेशनवर क्लिक करून मोर मोशन पाथवरती क्लिक करून या ठिकाणी असलेला अप हा कस्टम पाथ इफेक्ट देणार आहे. तर आपण पाहू शकता की अशा प्रकारे हा कस्टम पाथ इफेक्ट या ठिकाणी रन होतोय. त्यासाठी आपण याचे पॉइंट या ठिकाणी सेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट सेट केल्यानंतर आपल्याला आपला हा कस्टम पाथ असा प्रकारे मिळेल. यानंतर यालाच आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे. यासाठी पुन्हा ॲड ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरून टिटर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट आपल्या पहिल्या इफेक्टनंतर रन व्हायला पाहिजे, यासाठी आपण हा सेकंड इफेक्ट सिलेक्ट करून त्यानंतर स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि याचा टायमिंग आपण या ठिकाणी असलेल्या डाऊन ॲरोवरती क्लिक करून इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून टायमिंगमध्ये क्लिक करून हा 2 सेकंड मीडियम आणि रिपीट अंटील एंड ऑफ द स्लाइड हा ठेवणार आहोत. याच्यावरती क्लिक करून आपण ओके या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. म्हणजे जोपर्यंत आपली स्लाईड चेंज होत नाही तोपर्यंत हा टिटर इफेक्ट रन होत राहणार आहे. त्यानंतर आपल्याला या ऑप्शनला ट्रिगर द्यायचा आहे. म्हणजेच जेव्हा मी या खालच्या हाफ सर्कलवरती क्लिक करेल तेव्हाच हा माझा ऑप्शन वरती प्ले व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ट्रिगर देण्यासाठी प्रथम हा शेप आपण सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर या ठिकाणी असलेल्या ट्रिगर या पर्यायावरती क्लिक करूया आणि ऑन क्लिक ऑफ खाली असलेला फ्री फ्रॉम शेप 9 याच्यावरती क्लिक करूया. म्हणजेच
जेव्हा आपण या खालच्या शेपवरती क्लिक करू तेव्हाच हे आपलं ॲनिमेशन रन होईल. आपण हे स्लाइड शो मोडवरती कसं दिसतं ते पाहूया. अशा प्रकारे हे ॲनिमेशन रन होईल. पण तुम्ही इथे पाहिलं असेल की आपली पूर्ण स्प्रिंग प्रथम दिसते आणि त्यानंतर पुन्हा ती खालून वरच्या बाजूला येते. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा शेप आहे तसा सिलेक्ट करायचा आणि हा खालच्या बाजूला आपल्याला घेऊन जावा लागेल आणि त्यानंतर याचा हा एंड पॉइंट आपल्याला वरच्या बाजूला खेचून आणून या ठिकाणी ॲडजस्ट करावा लागेल. अशा प्रकारे हा शेप ॲडजस्ट केल्यानंतर आपण हा इफेक्ट कसा होतो आहे ते पुन्हा पाहूया. यासाठी मी पुन्हा स्लाइड शो मोडवरती जाणार आहे. जेव्हा स्लाइड शो मोडवरती आपण प्रथम पाहू तेव्हा हे अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर जेव्हा आपण या खालच्या हाफ सर्कलवरती क्लिक करू तेव्हा हे वरच्या बाजूला येऊन अशा प्रकारे टेटर होताना आपल्याला दिसेल. हा इफेक्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही कंट्रोल ए करून याचाच पुन्हा एक दुसरा इफेक्ट रेडी करू शकता. यासाठी तुम्हाला कंट्रोल सी कंट्रोल व्ही करून हा इफेक्ट तुमचा पूर्णपणे कॉपी झालेला आहे. तुम्हाला फक्त कंट्रोल ए करून हे सर्व शेप सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कंट्रोल सी करून कंट्रोल व्ही प्रेस करून याचा डुप्लिकेट शेप तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्ही हे शेप्स या ठिकाणी पेस्ट करू शकता. यानंतर फक्त हा सर्कल सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिलमध्ये जाऊन याचा कलर तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या स्प्रिंगचा कलर चेंज करायचा असेल तर शेप आउटलाईनवरती क्लिक करून याचा कलर तुम्ही या ठिकाणावरून चेंज करू शकता. अशा प्रकारे आपण हे तीनही शेपचे कलर या ठिकाणावरून चेंज करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर याचं ऑप्शन नंबर देखील तुम्हाला चेंज करायचे असतील तर या ऑप्शनवरती फक्त क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरून हा नंबर तुम्ही एडिट करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला हवे तेवढे मुद्दे तुम्ही यानंतर या ठिकाणी कॉपी पेस्ट करून तयार करू शकता. आता आपण स्लाइड शो मोडवरती हा इफेक्ट कसा दिसतो आहे ते पाहूया. स्लाइड शो मोडवरती प्रथम आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्ही ज्या हाफ सर्कलवरती खालच्या बाजूला क्लिक करताल तोच हाफ सर्कल या ठिकाणी प्रेझेंट होईल. समजा मी या ठिकाणी प्रथम ऑप्शन वनवरती असलेल्या हाफ सर्कलला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा पॉइंट वरच्या बाजूला प्रेझेंट होईल. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन टूवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला दिसेल आणि ऑप्शन थ्रीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे हा इफेक्ट आपल्याला दिसेल. आणि हा इफेक्ट जोपर्यंत आपली पुढची स्लाइड येत नाही आहे तोपर्यंत चालू असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आय लाईक लिहायला विसरू नका.